हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री, भाग्यश्रीज क्रिएशन अँड ब्लॉगमध्ये आजच्या या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे आपट्यांच्या पानाला खूप महत्त्व असतं. हे पानं नसतील तर पूजा अर्धवट राहते. आणि हे आपट्याचं झाडाचे मी पानं तोडण्यासाठी एक दिवस अगोदरच आलेलं आहे दसऱ्याच्या आदल्या दिवशी. आणि हे झाड अगदी आमच्या बिल्डिंगच्या समोरच आहे, पण दसऱ्याच्या आदल्या दिवशीपासून सगळे याची पानं तोडून द्यायला सुरुवात करतात आणि मग पानं सगळे राहत नाहीत. कधीकधी पूर्ण झाड खाली होतं. म्हणजे आत्ता हे हिरवगार मस्त भरलेलं हे झाड आहे छान असं, तर हे उद्याच्या दिवशी याला पाणीसुद्धा दिसणार नाही. म्हणून मी आजच तोडून नेते, कारण सगळेच तोडायला लागले तुम्हाला दिसतच आहे. आणि तरंगलासुद्धा मग तो म्हटला आई मला पण त्याला खूप साऱ्या शेंगा आलेल्या होत्या, म्हणून म्हटला मला पण याच्या शेंगा घ्यायच्यात, तर म्हटलं घे. आणि मग आम्ही थोडीशी पानं आदल्या दिवशीच तोडून नेले. त्यानंतर आम्ही गेलो CWPRSमध्ये, म्हणजेच माझ्या मिस्तरांच्या ऑफिसमध्ये, कारण दसऱ्याच्या आदल्या दिवशी तिथेसुद्धा पूजा असते. हे CWPRSचे मेन ऑफिस आहेत आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी तिथे पूजा होत असते. आणि दरवर्षी कुणी ना कुणी पूजेला बसत असतं, तर यावर्षी त्या पूजेसाठी आम्ही बसणार आहोत. तर आता तुम्ही म्हणता हा हे तर जंगल दिसते, तर हे CWPRSचा एरिया आहे. पूर्ण एक प्रकारचे निसर्गरम्य परिसरात हे ऑफिसेस आहेत आणि पूर्ण असं जंगल आहे, सगळे दाट झाडे. आणि त्यात हे वेगवेगळे इथे वेगवेगळे प्रोजेक्ट वगैरे बनवले जातात, तर त्याचे हे ऑफिस आहेत. आणि मग या ठिकाणी हे पंप हाऊस आहे आणि इथे या सगळ्या पंपांची पूजा केली जाते दसऱ्याच्या आदल्या दिवशी, कारण दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असते म्हणून एक दिवस अगोदरच पूजा केली जाते. तर यावर्षी या पूजेसाठी आम्ही बसलो होतो आणि म्हणूनच मग मी CWPRSमध्ये, म्हणजेच माझ्या मिस्तरांच्या ऑफिसमध्ये आले होते. आणि इकडे तरंगचं तर वेगळंच काम चालले. तर मग ही पूजा झाल्यानंतर आम्ही परत घरी जायला निघालो. तर जाता जाता थोडासा जसा रस्त्याने जाताना थोडासा व्हिडिओ घेतला मी. हे सगळे ऑफिस, खूप सारे झाडे आहेत इथे आणि हे खूप मोठा एरिया आहे, त्यामुळे आणि इथे पाहण्यासारखंसुद्धा खूप काही आहे, पण आजच्या दिवशी सगळं बंद असतं त्यामुळे काय पाहता येणार नाही. पण जेव्हा केव्हा चान्स मिळेल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. आणि इथे येण्याचा खूप कमी चान्स मिळतो, पण जेव्हा केव्हा मिळेल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ बनवेल, कारण इथे खूप छान मॉडेल्स वगैरे प्रोजेक्ट वगैरे आहेत बनवलेले. तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल कधी चान्स मिळाला तर. आणि हे इथले मेन ऑफिस जे आहेत, बाकीचे कामे जे आपण मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवलं तिकडे चालतात. तर मग आता आम्ही घरी जायला निघालो आहे. खूप छान ऑफिस आहे दसऱ्याची आमची तयारी, पूजा वगैरे चालली आहे. तर मी इथे आमची गाडीची वगैरे तरंगी सायकल याची पूजा करून घेतली पहिल्यांदा. आणि तरंगला व्हिडिओ घ्यायला सांगितला होता, तर त्याने मध्ये मध्ये फोन हलवला त्यामुळे व्हिडिओ कधी कधी व्यवस्थित नाही आलाय, कारण तोही पहिल्यांदाच व्हिडिओ घेत होता. शक्यतो मी त्याला व्हिडिओ वगैरे घ्यायला सांगत नाही, हे सगळ्यापासून दूरच ठेवते. पूर्ण फोन हलवलाय त्याने, म्हणजे त्याला कळलंच नाही फोन व्यवस्थित धरता आला नाही, तरी पण ठीक काढलाय त्याने. नंतर मग पूजा झाल्यानंतर माझी गाड्यांना हार वगैरे बांधून घेतले, तर तरंगला सुद्धा त्याच्या सायकलला त्याच्या हाताने हार बांधायचा होता आणि म्हणून मग त्याने त्याच्या सायकलला हार बांधायला तो आला. त्याला बांधता तर येत नाही, पण त्याचे हाऊस असते लहान मुलांची की मला पण करायचंय, म्हणून मग आम्ही करून देतो त्याला. मग आम्ही ही पूजा झाल्यानंतर घरात पण पूजा करून घेतली.
जे तरंगची पुस्तके वगैरे असतील, थोडेफार आपण घरात माझे घरातली पण पूजा केली आणि मग हे माझी ज्वेलरी मेकिंग टूल वगैरे आहेत ते, आणि आमचा तरंग कुस्ती खेळतो त्यामुळे ही त्याची गदा आहे, म्हणजे त्याने जिंकवलेली नाही आहे पण त्याची हाऊस होती म्हणून आम्ही त्याच्यासाठी बनवून घेतली. आणि मग ही सगळी पूजा करून घेतली आम्ही घरातली. लहान मुलांचं असते की मला सुद्धा करायचंय, मग मी त्याला सुद्धा करून देते. आणि प्रत्येक सणांचं महत्व सुद्धा त्यांना कळायला हवं, कोणत्या सणाला काय केलं जातं, त्यामुळे मी त्याला सगळं सांगत असते आणि मग तो पण माझ्यासोबत पूजा करतो. तर अशी ही मी पूजा करून घेतली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर शेअरसुद्धा करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी. आणि बेल आयकनवरसुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ येतील तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळत जाईल. माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जायचा. असेच वेगवेगळे ब्लॉग पण तुम्हाला पाहायला आवडतील का हे सुद्धा मला सांगा. किंवा मग तुम्हाला माझे ज्वेलरीचे व्हिडिओ आवडतात की ब्लॉग आवडतात हे पण मला सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओ बन दोन्ही जर आवडत असेल तरी सांगा, मी दोन्ही पण बनवत जाईल, ज्वेलरीचेसुद्धा बनवेल आणि ब्लॉगसुद्धा बनवेल. पण कमेंट्स नक्की करत जा, व्हिडिओ शेअरसुद्धा करत जा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.